हैप्पी बर्ड फाउंडेशन च्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी एक क्रिमिएशन वैन मोबाइल क्रिमिएशन वैन च आज या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे। आपण जर बघाल तर मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात पाळीव प्राण्यांवर प्रेम करणारे लोक या ठिकाणी आहेत आणि या लोकांच्या माध्यमातून आमच्याकडे नेहमी विचारणा होत असते की बाबा आम्हाला आमचा पेट तिथे निधन झालेलं आहे किंवा या ठिकाणी एका डॉगचं ॲक्सिडेंट झालेला आहे, तर अशा वेळी आम्ही त्याचं क्रिमिएशन कुठे करावं? आपल्या मनुष्यांचा अंतिम संस्कार करत असताना आपण सर्व धार्मिक विधी त्याच्यानंतर एक चांगल्या पद्धतीने त्याचा विधी पार व्हावा यासाठी आपण प्रयत्न करतो, पण एक प्राणी असतो जो मुका असतो आणि एखाद्याच्या घरी जर असलेला प्राणी असतो तो त्याचा घरचा मेंबर असतो आणि अशा वेळी अशा प्राण्यांचा अंतिम संस्कार करण्यासाठी या मुंबईमध्ये सुविधा कमी आहेत आणि ज्या सुविधा आहेत त्या उपलब्ध होत नाही वेळेवर किंवा जास्त पैसे त्या ठिकाणी मागितले जातात। आणि आज या मोबाईल क्रिमिएशनच्या माध्यमातून आपण बघितलं की अमर या सगळ्याचा फाउंडर आहे आणि त्याच्या माध्यमातून हे त्यांच्या कॉन्सेप्टमधून आज हे कॉन्सेप्ट बाहेर आलेला आहे। हा भारतामध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीचा प्रकल्प या ठिकाणी राबवला जात आहे। हा सध्या आम्ही दहिसर ते कांदिवली आणि या परिसरात आम्ही सर्व्हिस देणार आहे। भविष्यामध्ये या मुंबई असो, ठाणा असो, नवी मुंबई असो, या पूर्ण परिसरामध्ये ह्याची सर्व्हिस आम्ही दिली जाईल। सध्या ह्याचा स्टेशन पॉईंट जो असेल हा आय सी कॉलनी पेठ पार्कच्या इथे आणि हिंदू स्मशानभूमी आपली कांदरपाडा या ठिकाणी सध्या आपण स्टेशन पॉईंट ठेवलेले आहेत। स्ट्रे डॉगसाठी अशा पद्धतीचं जर क्रिमिएशन आलं तर एक आदरयुक्त सन्मानयुक्त क्रिमिएशन आम्ही त्यांचं पण या वॅनमध्ये करणार आहे आणि ते करत असताना आम्ही कुठल्याही प्रकारचे पैसे किंवा चार्ज त्याच्याकडून घेणार नाही आहे। पण एखाद्या प्रायव्हेट जर पाळीव प्राणी असेल आणि जर त्या पाळीव प्राण्यांचं क्रिमिएशन करायचं असेल तर त्याच्यासाठी आम्हाला जे कारण की या पूर्ण वॅनला डिझेल लागणार आहे, या पूर्ण वॅनचा ड्रायव्हर असणार आहे, आतमध्ये क्लिनिनेससाठी हायजीनसाठी आम्ही पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे। तर ह्या सगळ्या आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो आम्ही फर्नेस लावलेला आहे तो पर्यावरण पूरक असा फर्नेस आहे, ज्याप्रमाणे पर्यावरणाची पण काळजी आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे। टोटल किती वॅन आहे आता? सध्या आम्ही एक वॅन या मुंबई शहरात मध्ये दहिसर ते कांदिवली सर्व्हिस साठी चालू केलेली आहे। लोकांचा जे काय रिस्पॉन्स येईल आणि ज्या पद्धतीने पुढे आपल्याला जर या पद्धतीची जर अजून दोन चार वॅन टाकायची असेल तर त्या पद्धतीची पण तयारी हॅपी बर्ड फाउंडेशनला त्या ठिकाणी केलेली आहे। सूचना माध्यम तर तुम्ही आता पार्क पण ओपन केला, आता वॅनचा पण ओपनिंग आपल्याला माहिती, वॉर्ड नंबर 1 आय सी कॉलनी या ठिकाणी वॉर्ड नंबर 1 आहे आणि एक नंबरचीच कामं आजपर्यंत झालेली आहेत। जसं तुम्ही बघितलं की मुंबईतलं पहिलं पेट पार्क आज याच ठिकाणी आहे, मुंबईतले पहिली ई लायब्ररी आज या ठिकाणी आहे, मुंबईतलं पहिलं फिश पार्क आपल्याला या ठिकाणी दिसायला बघायला मिळेल, त्याच पद्धतीने आपण आता स्विमिंग पूल ही त्या ठिकाणी बांधलेला आहे। तर असे वेगवेगळे उपक्रम वॉर्ड नंबर 1 माध्यमातून आम्ही करत आलेलो आहे, यापुढेही करत राहू आणि हा एक युनिक कॉन्सेप्ट घेऊन मुंबई शहर में बहुत सारे जानवर और कई प्रमाणों में सारे चीज आ जाते हैं, तो इसके लिए अखे मुंबई में पूरा एक ही वो है और वो है परेल। परेल परेल में एक ही मुंबई क्रिमेशन ग्राउंड है और वहाँ पे किया जाता है, बट और वहाँ पे कैसे कि उसका टाइमिंग है 8 से लेके 3 बजे तक का, 8 से लेके 3 बजे के तक का टाइम है। उसके बाद में जब भी कभी भी डॉग मरता है, चाहे समझो कि शाम की तरह हो गया, रात को हो गया, या एक्सीडेंट हो गया कहीं पे ये हो गया, तो उसके लिए कोई दखलबाजी कोई करता नहीं है। कोई गार्डन में फेंक देता है, कोई नाले नली में फेंक देता है, उसमें दुर्गंधी होके फिर अपना समाज को गंदे से तरीके से बदबू आना, फिर वो ये फैलना, गंदगी फैलना, ऐसे सारा चीज होता है। तो वो